ग्रुग्रीन तर्फे सिंधुदुर्ग वासियांसाठी नोकरीची सुवर्ण संधी। ग्रुग्रीन आपल्यासाठी घेऊन आले सेल्स मॅनेजर्सची मेगा भरती। शिक्षण इंजिनिअरिंग MBA BBA किंवा कोणत्याही शाखेच्या अनुभवी आणि फ्रेशर पदवीधारकांना प्राधान्य। आकर्षक पगार आणि इन्सेंटिव्ह। अधिक माहितीसाठी संपर्क 95 94 21 93 93 आणि 94 20 22 70 11। वेंगुर्ला नगरसेवक कुमार गावडे यांच्या घरी दरवर्षी विविध पद्धतीने सजवलेला गणपती पाहायला मिळतो। या वर्षी आकर्षक गणपती विराजमान झाला असून तब्बल 17 दिवस हा गणपती विराजमान होणार आहे। वेगळेपण जपणाऱ्या गावडे कुटुंबियांसोबत आमचे पॉलिटिकल ब्युरो भरत केसरकर यांनी केलेली बातचीत। नमस्कार, मी भरत केसरकर, सिंधुलाईमध्ये स्वागत आहे। आज मी आहे कुमार गावडे यांच्या घरी। वेंगुर्ल्यातील त्यांचा गणपती दरवर्षी वेगवेगळा असतो आणि अतिशय सुबक मूर्ती यावर्षी पाहायला मिळते। सुंदर मूर्ती आहे आणि याचं डेकोरेशन अतिशय सुंदर पद्धतीने केलेलं आहे। माळा फुलांच्या पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत सहभागी होते कुमार गावडे यांची। मॅडम, काय सांगाल, दरवर्षी वेगवेगळा गणपती पाहायला मिळतो, किती दिवस गणपती आणि कसा सजवलाय? 17 दिवस गणपती आहे आणि संकष्ट चतुर्थीला पूजा असते 16व्या दिवशी। हो हो। गणपती कुठे देतात आणि यावर्षी पण वेगळा पाहायला मिळतो? गणपती दरवर्षी सुदर्शन कुडपकर यांच्याच कडे देतो। जरा वेगळी पद्धत म्हणजे जरा वेगळा नेहमी आहे ना, वेगवेगळं जरा बरं वाटत ना फेटे मध्ये वगैरे। काही हा जे आहे दागिने घातलेले आहेत, काय स्वरूप दिले त्याला दागिन्यांचं? दागिने म्हणजे फेट्याचेच दागिने आहेत ना, पूर्ण फेट्यालाच दागिने आहेत। हो हो, तोच हे करतो जो मूर्तीकार असतो ना, तोच फेट्यांना दागिने वगैरे लावतो। तुमच्याबरोबर तुम्ही मिस्टरांना पण कुमार गावड्यांना पण फार आवड आहे गणपती? हो, त्यांना खूप आवड आहे गणपतीची, भरपूर आवड आहे। मुलं आणि सगळे सगळ्यांना आणि सगळ्या म्हणजे प्रसन्न वाटतंय गणपती घरी असले की जरा बरं वाटतं, म्हणून म्हटलं जरा वाढूया 17 दिवस ठेवूया गणपती। हो नाही, दरवर्षी नाही, गेल्या वर्षी 11 दिवसच होता। त्यांची कन्या, काय सांगशील तू, कसं एन्जॉय करतेस गणपती? खर तर खूप मजा येते, म्हणजे आता कोरोनामुळे एन्जॉय करायला भेटले नाहीत 1-2 वर्ष, पण या वर्षी सगळं फ्री असल्यामुळे 17 दिवस ठेवलाय। तू सध्या शिक्षण घेते इथेच असते की बाहेर असते कुठे? नाही, मी इथेच ग्रॅज्युएशन करते। 17 दिवसामध्ये काय एन्जॉयमेंट असेल, कोण कोण येतात पाहुणे घरी, वातावरण कसं असतं? घरातलं वातावरण सगळं नीट असतं, म्हणजे पाहुणे वगैरे, रिलेटिव्ह वगैरे, फ्रेंड्स वगैरे सगळे येतात, त्यामुळे सगळं बरं वाटतं। फुलं वेगवेगळे पाहायला मिळतात गणपतीला, ही कुठची प्रकारची फुलं आहेत आणि दर दिवस अशाच पद्धतीने फुलांची रास असते? हा, म्हणजे ही सगळी फुलं आमच्या घरातली आहे, जास्वंद वगैरे, म्हणजे दर दिवशी वेगवेगळ्या प्रकारे सजवला जातो गणपती, हार वगैरे, परत डेलिया वगैरे, असं वेगवेगळी फुलं लावली जातात त्याला। हा जो गणपती मूर्ती तयार केली जाते त्याच्यामध्ये जास्त कल्पकता बाबांची, आईची की तुझी असते? नाही, सगळ्यांचं असं ठरवून दिला जातो गणपती। कोरोनाचं वर्ष आहे, काय गणपतीला साकडे घातले कोरोना जाण्यासाठी? कोरोनाचं वर्ष म्हणजे आता हेच साकडे घालेन की कोरोना याचं लवकर जाऊ दे आणि सगळं आहे ते नॉर्मल सगळं नीट व्यवस्थित होऊ दे। तुम्ही काय गणपतीला साकडे घातलं यावर्षी कोरोना बाबत आणि एकंदर, कारण पुन्हा एकदा नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये वेंगुर्ला नगर परिषदेची निवडणूक होते, सतत कुमारजी नगरसेवक आहे, काय साकडे घातलंय? यावर्षी कोरोना मुक्त होऊन दे, लवकर कोरोनाचं हे होऊन दे आणि परत नॉर्मल सगळं होऊन दे, एवढंच गणरायाकडे साकडे आहे। निवडणूक काय आता बघूया, निवडणुकीचं काय होईल, याच्या आशीर्वादाने सगळं व्यवस्थितच होईल ना तोपर्यंत। निश्चितच गणरायाच्या आशीर्वादाने सगळं काय होईल असं गावडे म्हणतात। कुमार गावडे यांच्या घरी दरवर्षी वेगवेगळ्या पद्धतीचा म्हणजे त्याची सेटअप जो असतो तो वेगवेगळ्या पद्धतीचा असतो, आगळावेगळा गणपती पाहायला मिळतो आणि त्यांची मुलगी आणि सौभाग्य होते आणि दोघांनी गाराणं घातलेलं आहे की कोरोनाचं हे संकट आहे महाराष्ट्रासह संपूर्ण देशावर आलेलं, ते लवकर जाऊ दे आणि त्यांचं अजून एक मागणं निश्चितच गणरायाकडे असेल, पुन्हा एकदा कुमार गावडे ज्या असतील त्या ज्या प्रभागातून ते निवडणूक लढवतात ते मोठ्या मतदाने निवडून येऊन त्यांना पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून निवडून जाण्याची संधी गणराया देईल असं त्यांनी स्पष्ट केलं। कॅमेरामन महेश गंगावणेसह भरत केसरकर, सिंधुदुर्ग, वेंगुर्ले।
पहिले अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.